हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती भिडे ज्योतीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी दुधाच्या साईपासून साजूक तूप बनवणार आहे. आपण साईपासून अजून काय काय बनवू शकतो त्याकरता व्हिडिओ एंडपर्यंत बघा. इथे मी पातेल्यामध्ये साय घेतली आहे. 10 दिवस गोळा केलेली साय आहे ही. शक्यतोपर्यंत दूध संध्याकाळी घ्यायचं. आणि मी जे दूध यूज करते ते फुल क्रीम दूध घेते असते, त्यामुळे त्याला जी साय आहे ती जास्त येते. तुम्ही जे पण दूध यूज करत असाल तर रात्री दूध गरम करायचं आणि सकाळी जेव्हा आपण ते दूध यूज करतो त्या पहिले त्याला जी साय येते तर ती जाड साय ती एका पातेल्यामध्ये रोज अशी 7 ते 8 दिवस गोळा करायची. फक्त न चुकता रोज ती साय फ्रीजमध्ये, जे पातेलं आहे ते रोज फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, नाहीतर बाहेर ठेवलं तर साय खराब होते, त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. आता हे पातेलं मी इथे 10 दिवसानंतर बाहेर काढलं आहे फ्रीजमधून. 2 दिवस हे आपल्याला असंच बाहेर ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे काय होतं ते नॉर्मल टेम्परेचरवर पण येतं आणि त्यामध्ये लोणी बनण्याची जी प्रोसेस आहे ती होते. आता इथे मिक्सर पॉट घेतला आहे. मिक्सर पॉटमध्ये मी यामधली अर्धी साय यामध्ये काढून घेते. लोणी बनवण्याकरता आपण इथे कोणतं दही वगैरे काहीच यूज केलं नाही, एकदम सिंपल मेथडने आपण तूप बनवणार आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मी इथे नॉर्मल पाणी यूज करते आहे. गर्मीच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जे पाणी यूज कराल ते थंड फ्रीजमधलं पाणी घ्यायचं आणि अर्धी किंवा 1 वाटी साईच्या प्रमाणानुसार तुम्ही ते पाणी यूज करू शकता. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. खूप पाणी जर घातलं तर साय कधी कधी साय पातळ बनून जाते, सेम लेवलने तूपच्याऐवजी ती एकदम पातळ बनून जाते, त्यामुळे मग ते तूप बनवायला खूप कठीण जातं. आता मिक्सर 1 मिनिट फिरवायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मिक्सर अजून जास्त फिरवायला पाहिजे तर तुम्ही तसं जास्त पण फिरवू शकता. आता काढून बघूया आपण. हे बघा, लोणी आणि ताक वेगळं झालेलं आहे. एकदम व्हाईट पांढरं असं छान लोणी रेडी झालेलं आहे. घरच्या घरीच आपण छान शुद्ध असं लोणी बनवू शकतो. आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेते. अर्धा पाऊण किलो लोणी आपण इथे घरीच बनवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी हे सगळं पूर्ण याच्यामध्ये काढून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे एका बाऊलमध्ये लोणी आणि एका बाऊलमध्ये इथे मी ताक घरीच बनवलेलं आहे. आता मी इथे एक ॲल्युमिनियमचं पॅन घेतलं आहे. शक्यतोवर लोणी हे ॲल्युमिनियमच्या पॅनमध्येच म्हणजे गरम करायचं, तूप आपल्याला जर बनवायचं असेल तर स्टीलच्या पॅनमध्ये करपून जातं. तर आता हे आपण गॅसवरती ठेवून याचं तूप बनवणार आहोत. तर गॅसवरती हे एकदम मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि आता यामध्ये मध्ये थोडासा चम्मच फिरवायचा आहे. गॅसचा फ्लेम फुल करायचा नाही, नाहीतर ते जे लोणी आहे ते एकदम उतू जाऊन सांडून जातं, त्यामुळे मध्ये चम्मच फिरवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण आता हे अर्धा तास टोटल लोणीचं तूप बनण्याची प्रोसेस चालते ही, त्यामध्ये पूर्ण आपण त्याचं तूप बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आता लोणीचं तूप होत आलेलं आहे. त्यामध्ये एक टिप्स अशी की आपल्याला तूप जर एकदम छान रवीदार पाहिजे असेल तर काय करायचं, तूप असं पूर्ण झाल्यावरती, आता हे बघा तूप झालेलं आहे, तर यामध्ये 1-2 टेबलस्पूनने असं थोडंसं पाणी टाकायचं आणि जर तूप तडतडलं तर समजायचं की आपलं तूप छान झालेलं आहे आणि छान स्मेल पण येतो छान त्याचा. हे बघा आपलं तूप छान रेडी आहे. तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते. तर दुधाच्या साईपासून आपण घरीच शुद्ध असं लोणी ताक तूप बनवू शकतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की खाली टाईप करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.